नमस्कार मित्रांनो, जय गुरुदेवमध्ये स्वागत आहे. आज आपण एकदम वेगळ्या ठिकाणी आलेलो आहोत. अलिबागच्या पुढे मुरुड जंजिरा किल्ल्यामध्ये आलो आहे. तुम्ही मागे बघू शकता, हा जो किल्ला आहे तो अजिंक्य किल्ला असा म्हटला जातो. 330 वर्ष या किल्ल्याला कोणीही जिंकू शकलं नाही. शिवाजी महाराजांनी पण भरपूर प्रयत्न केले, 8 वेळा प्रयत्न केले शिवाजी महाराजांनी, पण तरी पण तो त्यांना किल्ला जिंकता आला नाही. तसं या किल्ल्यामध्ये आज आपण जाणार आहोत आणि वेगवेगळी माहिती आपण घेणार आहोत, वेगवेगळे टप्पे बघणार आहोत. त्यांनी किती सुंदररित्या किल्ला बनवला आहेत. आणि आता तुम्ही मागे बघू शकता, आता आपलं ह्याच्या जाण्यासाठी तुम्हाला मुरुड जंजिराला इथे यायला लागेल आणि इकडनं जेट्टी निघतात. तुम्ही पाण्याचा डिस्टन्स बघू शकता, हे मध्ये मध्ये चालले आहेत. इथे बघा, या ज्या आहेत ते जेट्टी आहेत. या इकडे ह्या बंदरावरनं आपल्याला त्या किल्ल्यापर्यंत जायचं आहे. तर आता पूर्ण हा व्हिडिओ आपण बघत राहूया आणि या किल्ल्याची पूर्णपणे माहिती जाणून घेऊया. सारा दिन निकल जाएगा, गारंटी है किला एक दिन में भी खत्म नहीं होता. लेकिन उतना तो किले में घूमना नहीं है, क्योंकि आप खुद यहाँ से अंदाजा लगा सकते हैं कि बरसात की वजह से अंदर काफी झाड़ी जंगल है. इसमें जो देखने लायक जो महत्व के पॉइंट है, जो मेन मेन पॉइंट है, वही आपको अंदर देखना है. अब मेन पॉइंट बोलो तो जंजीरा में क्या है देखने के लिए, तो जंजीरा के अंदर ऐसे 12-15 पॉइंट है. अब वैसे तो हम खुद यहाँ जंजीरा किले के प्रोफेशनल गाइड है, लेकिन अभी शासन के कुछ नियम होने की वजह से फिलहाल के लिए अंदर गाइड बंद किया हुआ है. आपको अंदर अकेला ही घूमना पड़ेगा. लेकिन अंदर जाके क्या देखेंगे, किधर से चढ़ना, किधर से उतरना, किसने बनाया किला, कौन से साल में बनाया, तो ये जंजीरा किले का मैं आपको पूरा इंस्ट्रक्शन, पूरी जानकारी मैं आपको बता रहा हूँ, ताकि अंदर जाने के बाद आपका टाइमिंग वेस्ट नहीं होगा और आपको घूमने में अंदर कोई प्रॉब्लम नहीं आएगी. या जंजीरा किल्ला समुद्र मध्ये आज जवळजवळ 1000 वर्ष होऊन गेले. जंजीरा किल्ला 11वी शतकातला किल्ला आहे. 1000 वर्षापूर्वी इथे काहीच नव्हता. आता तुम्ही म्हणणार का एवढा मोठा किल्ला पाण्यात कसा बांधला, तर ॲक्च्युली इथे आहे ना एक मोठा बेट होता, खडक म्हणतात ना, खडकावर बांधलेला आहे हा किल्ला. किल्ला बनवण्याच्या आधी इथे काय मासे मारणारे कोळी लोकांची वस्ती होती. ज्या राजाने हा किल्ला बांधला या राजाचं नाव आहे सिद्दी जोहर. पण सिद्दी जोहर आपल्या भारतात एक नाही, दोन होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे सिद्दी जोहर होता तो मुघल होता, ज्यांनी पन्हाळगडच्या किल्ल्यावर वेढा घालून बसलेला तो पन्हाळगडवाला. हा जंजिरा बांधणारा सिद्दी जोहर महाराजांच्या 500 वर्ष आधी हा दक्षिण आफ्रिकेहून आला होता. हे हप्शी लोक होते, जसे काले निग्रो असतात. हे भारतात कसे आले, बिझनेससाठी आले होते. कसला बिझनेस, स्पायसीस, मसाला, मसाल्याचा बिझनेस करायचे. जेव्हा सिद्दी जोहर इथे आला त्यांनी हा किल्ला बांधला. फक्त किल्ल्यात नाही, 3 तालुक्यावर राज केला त्याने. पहिला मुरुड तालुका, दुसरा श्रीवर्धन तालुका आणि तिसरा म्हसळा तालुका. हे 3 तालुक्यापर्यंत ह्या लोकांचा राजपाट होता. किल्ल्याचा बांधकाम त्या लोकांनी 1118 सुरू केला आणि 1140 जाऊन हा किल्ला त्या लोकांनी कम्प्लीट केला. म्हणजे हा किल्ला बनवण्यासाठी त्या लोकांना टोटली 22 वर्ष लागली होती. 22 वर्ष. तर 22 वर्ष लागण्याचं पण एक कारण होता, दिवसामध्ये 12 तास असतात. ओके, तर 12 तासामध्ये समुद्र सेम नाही असते. या समुद्राच्या पाण्याला दर दिवशी 7च भरती असते, 7च ओहोटी असते. जेव्हा पाण्याला भरती यायची ना, तेव्हा हे लोक आतमध्ये काम करायचे आणि ओहोटीचे 7 तास हे लोक
हे बाहेरचे बुरज बांधायचे तटबंदी असे आत बाहेर करत करत त्या लोकांना 22 वर्ष निघाले. 22 वर्षामध्ये किल्ल्याला 22 बुरज तयार झाले आणि 22 एकरच्या एरियामध्ये हा किल्ला कम्प्लीट केला. किल्ल्याचा प्रत्येक बुरुज 3 मजली आहे, 3 फ्लोअरमध्ये आहे आणि प्रत्येक बुरुजाची जी हाईट आहे वरून फाउंडेशनपर्यंत 95 फीट याची हाईट आहे. 95 फीट हे बुरुज म्हणजे सैनिक लोकांसाठी लढाई करण्यासाठी आणि टहलणी करण्यासाठी असतात. आता 50-55 वर्षापूर्वी या किल्ल्यामध्ये एक मोठा गाव होता. जवळजवळ 500 घरांची वस्ती होती या किल्ल्यात आणि 2 समाजचे लोक ह्या किल्ल्यामध्ये राहत होते, महाराष्ट्रीयन आणि मुस्लिम. किल्ल्यात एक मस्जिद होती. ह्या किल्ल्यात एक मोठा श्री बालगणेश मंदिर होता. मुलांसाठी शाळा, बाजारपेठ सगळं गावच होता. पण आज सध्या कोणी किल्ल्यामध्ये राहत नाही, सगळे लोक किल्ला सोडून गेले. का गेले बरं? कोणी त्या लोकांना किल्ल्यातून बाहेर नाही काढला, मेन इकडचा राजा गेला. ह्या सिद्धी लोकांनी ह्या किल्ल्यावर 1140 पासून 1947 पर्यंत राज केला. 47 ला जेव्हा आपला भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा जंजिरामध्ये शेवट राजा होता सिद्धी अहमद, तो स्वतः इकडनं आपला राजपाट सोडून गेला कारण की लोकशाही झाला. राजा तर गेला, ते आतले लोक कुठे जाणार? ते लोक आतच होते. पण त्या लोकांना आतमध्ये प्रॉब्लेम काय आला? आतला सगळा गाव बेरोजगार झाला. बेरोजगारीमुळे ते लोक कंटाळून किल्ला सोडून बाहेर आले. शेवट 1972 आतमध्ये 4 घरांची फॅमिली होती. 72 ते लोक पण बाहेर आले म्हणजे किल्ला आता 72 खाली झालाय. तेव्हापासून आजपर्यंत कोणी किल्ल्यामध्ये राहत नाही. बरं, त्या काळात जसे लोकांचे आत घरं होते ना, आज तसं काही नाही राहिलंय. आतमध्ये बरीच पडझड झालेली आहे. कारण असं आहे की जेव्हा ते लोक किल्ला सोडून बाहेर आले येत्या वेळी त्या लोकांनी काय केलं, आपले आपले घराचे खिडक्या दरवाजे जे पण लाकडाचे वस्तू होते ना लोकांनी काढून सोबत आणले. त्यामुळे आतमध्ये जास्त पडझड झाले. पण 47 आधी हा किल्ला जिंकण्यासाठी बरेच लोकांनी जीवतोड प्रयत्न केला. कान्होजी आंग्रे, चिमाजी अप्पा, औरंगजेब, संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांनी तर बरेच लढाई केली, सगळे गड जिंकलेत महाराजांनी. फक्त हा एक जंजिरा किल्ला असा आहे जे महाराजांना शेवटपर्यंत जिंकताना आला. नंतर महाराजांनी असंच पाण्यात एक किल्ला बांधलाय, तो किल्ला आहे मालवण रत्नागिरीचा किल्ला सिंधुदुर्ग. जेव्हा इथे सिद्धी कासमचा राजपाट होता इथे संभाजी महाराज आले होते. संभाजी महाराजांनी डायरेक्टली ह्या किल्ल्यावर अटॅक नाही केला, ते आणि त्यांचे सैनिक 7-8 रात्रपर्यंत कंटिन्यू इथून तिथपर्यंत पोहोचण्यासाठी या खाडीमध्ये ना समुद्रामध्ये मोठे मोठे दगड टाकले, रस्ता तयार केला ज्याला आपण सेतू म्हणतात. पण काय करणार, मधी समुद्र 40-45 फूट खोल आहे, त्यांना ते दगड टाकण्याचं काम अर्धा सोडावे लागलं. आज पण जेव्हा अमावस्या पौर्णिमा असते ना, पाण्याला जेव्हा फुल ओटी असते लोटाय, त्यावेळेस टाकलेले दगड तो रस्ता आज पण इथे दिसते. हे सगळं करून संभाजी महाराज हिंमत नाही हारले. इथून 7 किलोमीटर लांब पलीकडे खडक होता, त्या खडकावर जाऊन संभाजी महाराजांनी किल्ला बांधला. तो दिसते ना आपल्याला, तो संभाजी महाराजांचा किल्ला आहे. खास जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी बांधला गेला. तो किल्ला बनवत्या वेळेस अचानक रायगडवर औरंगजेबने हल्ला केला. आता रायगड म्हणजे शिवाजी महाराजांची राजधानी आहे, तर रायगडची रक्षा करण्यासाठी संभाजी महाराज तो किल्ला अर्धा सोडून रायगडला गेले. नंतर ते कधी परत नाही आले, म्हणजे तो किल्ला अर्धाच राहिला. त्या किल्ल्याचं नाव आहे पद्मदुर्ग. पद्मदुर्ग म्हणतात बाय चान्स. किल्ल्यावर जंजिऱ्यावर जर चारही बाजूनी मारा झाला, हल्ला झाला, तरी पण राजा आपली फॅमिली घेऊन कुठे जाणार? आतली प्रजा काय करणार? यासाठी पण सिद्धी लोकांनी काय केला, आता तिकडनं इकडे आपण जे समुद्र क्रॉस करून आले, मधी पाणी जसा 40-45 फूट खोल आहे, 40 फूट पाण्याच्या खालून त्या लोकांनी समुद्राच्या खालून भुयारी रस्ता काढलेला आहे, अंडरग्राऊंड टनल. या किल्ल्यातला जे भुयारी मार्ग ते समोरच्या गावात येऊन निघते तो रस्ता 1-1.25 किलोमीटर पर्यंत त्याचा डिस्टन्स आहे. हे दगडाचे भिंत दिसतात ना, मोठा गेट सारखा आहे बघा, दिसला काय? आता तर खंडर झालाय. पूर्वी ज्या राजाने किल्ला बांधला होता या राजाचा इथे महल होता, याला म्हणायचे हत्ती महल. या महल मध्ये येऊन रस्ता निघते, त्या किल्ल्यातून रस्ता आहे पाण्याच्या खालून. पण सध्या आज तुम्ही त्या भुयारच्या पूर्ण आतमध्ये नाही जाऊ शकणार आणि ट्राय पण नका करू, प्रयत्न पण नका करू. कारण की 1958 जेव्हा किल्ला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ताब्यात गेला, गव्हर्नमेंटचे माणसं आज जाऊन त्याचा सर्च केला, नंतर माहिती पडलं का आतले सगळे दगड सुटलेत, समुद्राचं पाणी पण आतमध्ये शिरलंय, म्हणजे धोकादायक आहे, त्याचवेळी त्याला बंद करून टाकलेलं आहे. सध्या भुयार तो बंद आहे. भुयार म्हणजे त्या लोकांनी आपल्या सेफ्टीसाठी बांधला होता, त्याचा कधी यूज नाही केला. तरी पण पाण्याच्या खालून एवढा लांब रस्ता काढणं म्हणजे त्या काळात खायची गोष्ट नव्हती. या किल्ल्याचे 3 वैशिष्ट्य आहे. पहिलं असं आहे, आपली ही बोट जिथपर्यंत किल्ल्याच्या 20-25 फूट जवळल्यानं जाणार तिथपर्यंत तुम्ही लांबून बाहेरून कुठं नाही बघा, त्या किल्ल्याचा दरवाजा तुम्हाला दिसणार नाही.
गेट लांबून दिसत नाही, जवळ गेल्याशिवाय गेट नाही दिसत. गेट आतमध्ये आहे, एवढा मोठा गेट आहे, 250 लोक उभे राहतात. पण त्या लोकांनी त्याची प्लॅनिंग बघा कशी केलेली. किल्ल्याची दुसरी खासियत काय, किल्ला आहे चारही बाजू समुद्रामध्ये. आपल्याला माहिती आहे समुद्राचं पाणी तर खारट आहे, पण आतमध्ये गोड पाण्याचे तळे. आता तुम्ही स्वतः जाऊन बघा आतमध्ये, एवढे मोठे तळे आहेत ना आतमध्ये. तुम्ही ज्या बोटीत बसले आहोत ना, फॉर एक्झाम्पल, असे 3-4 बोटी आपण त्या तळ्यांमध्ये फिरू शकतो, एवढे मोठे तळे आहेत आतमध्ये. एक 40 फीट आहे, दुसरा 60 फीट आहे. पाणी समुद्राचं नाही आहे, पावसाचं पण पाणी नाही येतो, त्याला खालून असे झरे चालतात. पण 72 पासून आतमध्ये लोक राहत नाही, पाण्याचा वापर नाही ते, त्यामुळे पाण्यावर शेवाळ आले. पण नॅचरल वॉटर आहे. आणि आपण स्वतः विचार करा, पाणी होतं तर आतमध्ये गाव होतं, नाही तर लोक कसे राहिले. किल्ल्याची तिसरी खासियत, समुद्रामध्ये लाटा होतात, 24 तास किल्ल्याच्या भिंतला आपटतात. हे लाटा आपटून आपटून एवढे वर्ष झाले, किल्ल्याचे दगड झिजून गेलेत, पण त्याच्या जॉईंट आहे ना, जॉईंट आजपर्यंत तसंच आहे. काय यूज केलं असेल, त्या काळात सिमेंट वगैरे कुठे होता. हा किल्ला बनवण्यासाठी त्या लोकांनी 4 मटेरियलचा वापर केलेला आहे. पहिला आहे चुना, दुसरा समुद्राची वाळू, तिसरा गुळ असते ना, गुळ गुळ आहे, आणि चौथा सर्वात मजबूत आहे, ज्याला आपण म्हणतात शिसा, लेड. शिसा वितळून त्या सगळ्या दगडांमध्ये टाकलेला आहे. त्या किल्ल्यात तुम्हाला आपल्या भारतातली 3 नंबर तोफ पाहायला भेटणार. मोठी पहिली बिजापूरची मुलुक मैदान तोफ, दुसरी दौलताबाद औरंगाबादची मेंढा तोफ, तिसरी आहे नंबर लागल्या जंजिरामध्ये ज्या तोफला म्हणतात कलाल बांगडी तोफ. कलाल बांगडी तोफ ज्या आतमध्ये आहे ना, जवळजवळ 18 फूट लांब आहे, आणि वजन किती असेल, वेट 22 टन, 22,000 किलो. आणली कशी, शक्य नव्हतं, किल्ल्यातच तयार केलं. त्याचे फक्त रिंग आणलेले आहेत, आणि एक एक रिंग, एक एक पीस जोडून 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 बनवलेलं आहे. नुसतं लोखंडची नाही आहे, तर तोफमध्ये पंचधातूचा वापर केलेला, 5 मेटल. सध्या तुम्ही 10 मिनटं उन्हात बसले तर डोका तापलाय, आत गेल्यानंतर तुम्ही त्या तोफला टच करून बघा, किती उन्हा सुद्धा तापत नाही, बिलकुल गार, कारण की ते पंचधातूची. आता आपल्याला आतमध्ये जायचं कसं आहे, तुम्ही जेव्हा आतमध्ये एंट्री करणार ना, गेटपाशी फर्स्ट तुम्हाला आतमध्ये एक समाधी बघायला भेटणार. समाधी राजा महाराजांची नाही आहे, मुंबईला हजी अली आहेत, हजी मलंग आहेत, तसे जंजिरामध्ये 5 पिरांची दर्गा आहे. आधी तुम्ही फर्स्ट त्या दर्गाचे दर्शन करा, आणि मोठीशी गल्ली आहे, तिथून तुम्ही राईट मारा. राईट मारले ना, पायऱ्या चढणार, ती बघा कलाल बांगडी तोफ तिथे ठेवलेली आहे. पहिले तुम्ही त्या कलाल बांगडी तोफ जवळ जाणार, ते कलाल बांगडी तोफ पाहिल्यानंतर इकडे बघा, हा पहिला बुरुज, दुसऱ्या बुरुजावर जाणार. तिसऱ्या बुरुजावर गेल्यानंतर खाली पायऱ्या उतरले ना, तुम्ही लेफ्ट मारा, राईट नका मारू. राईट मारले तर किल्ल्याच्या मागच्या गेटवर जाणार तुम्ही, 2 तासांनी परत नाही येणार. तिसऱ्या बुरुजावर गेल्यानंतर तुम्हाला लेफ्ट मारायचं आहे, तुम्ही आतमध्ये टहळणी बुरुजमध्ये जाणार. टहळणी बुरुज बघून तुम्ही बाहेर निघा, तिथे तुम्हाला चोर दरवाजा, गोड पाण्याचं तळं, राजाचा राजवाडा जे 7 मजली होता, शीश महल, सगळे तुम्हाला पॉईंट स्टेप बाय स्टेप बघायला भेटणार. जास्त तुम्हाला आतमध्ये हिंडायची गरज नाही. उतरतेवेळी बोटवाला तुम्हाला टायमिंग देणार, टायमिंगप्रमाणे आपल्याला इकडे हजर व्हायचं आहे. हे जंजिऱ्याचा थोडकाचा इतिहास होता जे मी आपल्या समोर सादर केला. थँक्यू. उतरतेवेळी तुम्हाला टायमिंग देणार, वेळेवर यायचं. तर तुम्ही बघितले आणि सुंदर माहिती सांगितलेली आहे. आता आपण या किल्ल्याच्या आतमध्ये जाऊया आणि वेगवेगळे टप्पे बघूया. तुम्ही मागचा दरवाजा बघू शकता, हा दरवाजा बघू शकता, म्हणजे हे बघा, स्ट्रक्चर बघा पूर्ण, केवढा मोठा दरवाजा आहे. हा सगळ्यात बुलंदी दरवाजा आहे. आता आपण इकडनं एंट्री केली आहे, एंट्री केल्या केल्या डायरेक्ट लेफ्टन आहे, आणि हा समोर आल्यानंतर परत बंद आहे. तर समजा शत्रूचं सैन्य आलं, समजा आक्रमण केलं त्यांनी, तर समजा त्यांनी आल्यानंतर ते डायरेक्ट पहिले लेफ्टला वळायला लागेल, लेफ्टला वळल्यानंतर दरवाजा लागेल त्यांना. दरवाजा त्यांनी तोडला, दरवाजा तोडल्यानंतर डायरेक्ट सरळ येतील, आक्रमण करतील. पण सरळ जेव्हा येतील तर त्यावेळेस त्यांना कळणारच नाही कुठे जायचं आहे. समोर आल्यानंतर त्यांना हा बुरुज दिसेल आणि हे दिसेल, त्यांना कळणार नाही, ते आतमध्ये घुसायचा प्रयत्न करतील. पण ॲक्च्युली एंट्री ह्या साईडला आहे, त्याच्यामुळे ही दिशाभूल करण्यासाठी त्यांनी असं स्ट्रक्चर सुरुवातीला बनवलेलं आहे. हे बघा, म्हणजे आपण एक मिनिट, हा तुम्ही जर बघाल दरवाजा, तर हा इथून आला आहे. इथून गेल्यानंतर सैन्य सरळ जाईल, त्याच्याऐवजी इकडे दिशाभूल होईल त्यांची,
आणि वरती सगळे लोक थांबले असायचे गरम तेल घेऊन, तर वरनं तेल ओतायचे सर याच्यावर खाली, जे लोक येतील खाली त्याच्यावर तेल ओतायचे. म्हणजे अर्धे सैन्य इथेच मारलं जायचं त्यांचं बऱ्यापैकी. आणि मग इकडनं पुढे हा मुरुड जंजिरा किल्ला चालू होतो. आता मुरुड जंजिरा किल्ल्यावर आलो आहे. तुम्हाला मेन सांगायचं आहे की आता इथे गव्हर्नमेंटने गाईड बंद केले आहेत. आम्ही गाईड घ्यायचा प्रयत्न केला पण गाईड बंद राहिले. तर आता आपल्याला स्वतःलाच फिरायचं आहे. किल्ल्यावर कधी पण जाल तेव्हा कोणा गाईड तुम्ही घेऊनच जा, कारण तुम्ही नुसतं बघण्यापेक्षा त्याची माहिती असणं इम्पॉर्टंट आहे. जेवढं मला जमेल तेवढं मी तुमच्यापर्यंत दाखवायचा प्रयत्न करेल. तर आता आपल्या मागे जी आहे ती तोफ आहे. तर ही जी तोफ आहे ती पंचधातूची बनलेली आहे आणि जवळजवळ 18 फूट याची लेंथ आहे. आणि ही आत्तापर्यंत सगळ्यात तिसरी मोठी तोफ आहे. इकडनं या तोफेच्या द्वारे इकडनं शूट केलं जायचं आणि समजा कोणी आक्रमण केलं तर त्याच्यावर या तोफेने हे केलं जायचं. तुम्ही बघू शकता आपण या बोटीने आलो इकडे आणि तो तुम्हाला तिथे बंदर दिसते तिकडनं आलो आपण. आणि हे पंचवच्या याचं एक खासियत आहे की आत्ता 1.5 ऊन आहे. एकदम उन्हाचं आम्हाला आम्ही आलेलो आहे. आमचं थोडंसं टायमिंग चुकलेलं आहे पण जर या तोफेला तुम्ही हात लावला तर ही तोफ एकदम थंड लागेल तुम्हाला तोफेला. आपण पुढे जाऊया तर पहिल्या बुरुजाला जाऊया. जो आपल्या बोटीत आपल्या दिसला तो पहिला बुरुजला जाऊया. हा बघा हा जो आहे तो पहिला बुरुज आहे. या बुरुजातनं तुम्ही बघू शकता अशा छोट्या छोट्या तोफा लागलेल्या त्यात. आपल्याबरोबर दोन संतोष आहेत. आपला संतोष आपण आलो आहोत इकडे. हाय करा सगळ्यांना. हाय हाय. तर मेन आपला प्रॉब्लेम झाला आहे की गाईड इथे आता सध्या बंद आहे, त्याच्यामुळे आम्ही स्वतः एक्सप्लोर करतोय. तर जेवढं होईल जमेल तेवढं आम्ही आता फिरू आणि तुम्हाला दाखवूया. दुसरा बुरुजापाशी आपण आलो आहे. तर मित्रांनो जसं त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता की आत्ता सुद्धा एवढं पाणी याच्यावर इतके वर्ष होऊन सुद्धा ते बुरुज तसे तसे आहेत. याच्यामध्ये जॉईंटमध्ये त्यांनी कुठलंही सिमेंट यूज केलेलं नाही आहे. तुम्ही जर बघाल इकडे जॉईंट्स तर हे जे जॉईंट्स दिसत आहेत तुम्हाला हे सिमेंट नाही आहे मित्रांनो. ह्याच्यामध्ये गूळ चुना समुद्राची वाळू आणि शिसं इथे मेल्ट करून टाकले गेले आहेत. त्याच्यामुळे एवढं मजबूत बांधकाम याचं. तर हे तिसऱ्या बुरुजापाशी आपण आलो आहे. इकडे तुम्ही व्ह्यू बघू शकता. सुंदर असा हा किल्ला आहे. हा अजिंक्य किल्ला आहे. याला कधी जिंकता आलेलं नाही आहेत. जसं मी म्हटलं तर शिवाजी महाराजांनी खूप 8 प्रयत्न केले होते इकडे जिंकण्यासाठी पण त्यांनाही अपयश आलेले होते. तो
तुम्ही ते वरती बघू शकता, ते वरती बाले किल्ला आहे सगळ्यात टॉपला. तिथे काही जणं पोचलेली आहेत. तर त्यांनी म्हटल्याप्रमाणे मागे तुम्हाला इथे तळं दिसतील, हे पाण्याचे साठे आहेत. एक 60 फूट आहे आणि एक 40 फूट आहे, असे 2 साठे आहेत. तर आपण ते बघूया आता तिकडे जाऊन. बघा हे गोड पाण्याची साठी आहेत, अतिशय गोड पाणी. इकडे जे राहत होते पहिले राजाबरोबर प्रजा, हे पाणी यूज करायचे. अजूनसुद्धा भरलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं याच्याखाली झरे आहेत. हे पावसाचं पाणी नाही आहे, हे झरे आहेत, त्याच्यामुळे अतिशय गोड पाणी आहे. कुठल्याही किल्ल्यामध्ये जाल तर बऱ्यापैकी पडझड झाडेल तुम्हाला दिसून येईल. ॲक्च्युली किल्ले संवर्धन व्यवस्थितपणे झालेलं नाही आहे, तर इथे पण तसं तुम्हाला तसंच दिसेल. पण मेन जे 7-8 पॉईंट्स आहेत तिथं आपण नक्कीच बघू शकतो. बघा इथे एक तुम्हाला साठा दिसतो आहे पाण्याचा, हाच साठा इकडे एवढा मोठा आहे. जसं त्यांनी सांगितलं की 3 बोटी, आपण ज्या बोटीत नाही तसे 3 बोटी यातमध्ये फिरू शकतात आणि त्यात तुम्ही बघू शकतात. हा जो महल ते म्हणले होते, हे महल आहे, 7 माळ्याचा महल ते म्हणले होते. इथे 3 माळे तर दिसत आहेत, मे बी खालपर निस्तोर असतील. हे बघा आपण इकडनं आलो, इकडे गेलो, ते वरती तोफ बघितली, तोफ बघून आपण असं फिरून इथे आलो. या तळापाशी होतो आणि तुम्ही इथे जर बघितलं तर इथे 40 फुटाचं तळ आहे, पूर्ण गोडपणाचे आहे. इकडनं वरनं पूर्ण व्ह्यू दिसतोय. तर मित्रांनो, तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची, या किल्ल्यामध्ये एक भुयार निघतं. तर तुम्हाला इथे समोर माझ्या बोटाच्या इथे बरोबर जर दिसत असेल तर तिथे एक गेट आहे आणि त्या गेटपाशी तिकडनं ते भुयार निघायचं बाहेर. पण आता ते भुयार बंद केलेलं आहे, खाणलं पूर्णपणे भुयार केलं होतं तयार, त्यात पूर्ण बंद केलेलं आहे. पण तिकडनं ती पळवाट होती, समजा काही अटॅक झाला किंवा काय झालं, त्या भुयारात ना डायरेक्ट ते हत्ती गेट त्याला म्हणतात, हत्ती गेटमधनं डायरेक्ट बाहेर पडू शकतो. तर इकडनं आता आपल्याला 360 व्ह्यू पूर्ण दिसतो आहे. तर आता जे आपण आलेलो आहे बाले किल्ल्याला आलेलो आहे, टॉप आहे, टॉपवरून तुम्ही मागे बघू शकता. अशा पद्धतीचा हा किल्ला आहे, अतिशय अजिंक्य आहे. जेवढं जमलं तेवढं तुम्हाला नक्की दाखवलेलं आहे, कारण आता गाईड नसल्यामुळे आपल्याला बरेचसे स्पॉट आपल्याला कळत नाहीत इथे येताना. पण त्यांनी जेवढी आपल्याला बोटीमध्ये माहिती सांगितली त्यानुसार आपण बरेचसे स्पॉट कवर केले आहेत. तुम्ही जर इथे बघाल तर हा इथे राजवाडा आहे, 7 माळ्याचा हा राजवाडा आहे इथे मधला. तुम्ही बघू शकता पूर्णपणे आता नासधूस खूप झालेली आहे त्याची. तुम्ही हा किल्ला बघू शकता. तर आता आपण परत परतीच्या मार्गाकडे लागूया, कारण आता बोट त्यांनी सांगितली आपल्याला 45 मिनिट्समध्ये पोचायचं आहे आपल्याला तिकडे. तर आपण प्रयत्न करूया तिकडे जायचा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल, किल्ल्याचा व्हिडिओ आवडला असेल, जयगुरुदेव चॅनल तुम्हाला चांगला वाटतोय की नवीन इन्फॉर्मेटिव्ह आपण शेअर करतोय सगळ्यांना, वेगवेगळ्या स्पॉटवर सगळ्यांना पोचवतोय, तर हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि लोकांना शेअर करा, नक्कीच विसरू नका. तोपर्यंत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.